नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलन चांगलंच तापू लागलंय. येत्या अधिवेशनामध्ये हा प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा झाली नाही आणि त्यानंतर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचं भूमिपूजन करायला आले तर त्यांच्यासमोर आत्महत्या करीन असा इशारा कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी दिलाय. जनतेच्या वतीने मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्ही चांगले अभ्यासू मुख्यमंत्री आहात. तुम्ही ह्या प्रकल्पाचा अभ्यास केला नाही म्हणून सर्वप्रथम हा अभ्यास करा, मग तुम्हाला कळेल हा किती विनाशकारी प्रकल्प आहे. आज जाणून घ्या, तुमच्यापर्यंत पोचलं असेल 100% प्रकल्पाला विरोध आहे म्हणून हा प्रकल्प इथेच थांबवावा. मोजण्यावर किंवा तुमची ज्या काही प्रक्रिया आहे त्या थांबवा. आम्हाला जनतेला इथल्या कोकणातल्या प्रकल्प नको आहे. आम्हाला शेतकऱ्यांना मच्छीमारांना हा प्रकल्प नको आहे. आमचे असलेले छोटे मोठे उद्योगधंदे आहेत किंवा आमचे ज्या बागा आहेत काजूच्या फणसाच्या आंब्याच्या त्याच्यावर प्रक्रिया करणारे काहीतरी छोटे मोठे उद्योगांना तुमची मेहरबानी होईल कोकणावरती. अदरवाईज आम्ही समजू हे कोकण उद्ध्वस्त करण्याचा तुम्ही विडा उचललेला आहे.